कोण आहे? कोण आहे? कोण आहे ना? हीरा आप ही की होगी ये वादा है इस चंद्रा का। वो सब के सामने आपका स्वीकार करेगी। पुण्यातल्या सगळ्या मानकऱ्यांच्या समोर हीरा तुम्हाला हो म्हणेल। उद्या हीराला खरेदीला आल्यावर त्या बाजी शिलेदाराचं पडलेलं तोंड बघायचं। अगर हमारे फरी सेठ चाहे तो ऐसी हजार हीराएं यू खरीद ले। एक शब्द बोललास ना ते जीवराना नाही बोलायला। उगे इकडे तिकडे फिरू नकोस, माझ्या जवळच राहा। चुहे को लेकर जाओ यहां से। तुझ्या अक्काचं लगीन एखादा चांगल्या राजकुमारशी व्हावं असं तुला वाटतं का नाही? मग परिषद चांगला राजकुमार आहे की? मला तुम्हाला एक सांगायचं होतं। काय? ते दिवशी मी तुमचे बांगडी संपलाय पैसा। मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली। कुठली? तिला तर आणि माझ्याकडे बांगड्या दिल्या होत्या तुला द्यायला। कोण आहे? फरीशेटनी आज अचानक कशी दावत दिली असेल? क्यों जल गया ना ताबे रुख यार देखकर, जलता हूं अपनी ताकदे दीदार देखकर। जरा पीक दान द्याल का? किसी कमल की तरह पाक है हमारी हीरा। हीरा का स्वीकार कीजिए। अगर हीरा की कोई ख्वाहिश है तो हम उसे जरूर पूरी करेंगे। अक्का साहब, अक्का पण तुझ्या डोक्यात तरी काय आहे? आता ही अंगठीच मला जिंकून दे। ही अंगठी जर तुम्ही वारुळातून काढली तर तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे। हमें शर्त मंजूर है। बडबीने तुम्हाला उडकायला माणसं पाठवली नाही ना? थबू, हीरा कुठे? ती पहिल गाडीतून निघाली, आली नाही का अजून? कहा है हीरा? गाडीवान कोण आहे? आजपर्यंत मी तुझा एकही शब्द खाली पडू दिला नाही। नेहमी तुझं सगळं ऐकत आले, कारण मला माहिती होतं तुझे करशील ते माझ्या भल्यासाठी। पण आज तुझे करतीयस ना ते फक्त धनदौलतीसाठी। काल दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, झटापटीत एका दरोडेखोराच्या हाती एक कडक गावली। दरोडेखोरांनी त्या आजच्याचं काय बरं वाईट केलं? दादा संध्याकाळच्याच एका पोरीला घेऊन जंगलाच्या दिशेने गेला। तो तिचा अंगरक्षक बनलाय म्हणे आजचा दिवस। मुलगी, त्यांच्यातला एक जण त्याला शेरशेट म्हणला। हीरा आपल्या आजच्या गेला ग, ह्या शिलेदाराने शेरा समसून चिचोक्याच्या आजच्याला मारून टाकला। उन्हें शेरा को पकड़ना है तो जरूर पकड़े, हमारा उससे क्या? हम तो ठहरे सीधे साधे व्यापारी। फरी सेट नाम है हमारा। माझा नेम कधीच चुकत नाही। काहीतरी घोळाय बघा, यारांनी मोठा डाव खेळला। बाजी, अरे एवढी घमासान लढाई करून शेराला मारलंस, तो शेराच होता याची खातरजमाबी केली आपण, मग आता कसला संशय? संशय ना दादाजी, भरोसा। मला माझ्या नियमावर भरोसा आहे। पण मग त्या दिवशीच कसा चुकला माझा नेम? मी या भाला घोड्याच्या पायावर मारला होता। शहराच्या पाठीत कसा घुसला आणि त्या आजच्याकडे त्या बेरडाकडे कसं सापडलं?
सवालावर सवाल घोंगवाय लागलेत मनात. नक्क नक्क ते मनात यायला लागले. नाही, जोवर खातर जमवत नाही तोवर जीवाला चैन नाही पडणार. माझ्या मग जीव लय घाबऱ्या घाबऱ्या झालाय माझा. नाही नाही, घाबरायचं कारण नाही. बाजी कुणाला घाबरत नाही हे सगळ्यांना माहित आहे. वय पण क्या इल्जाम है हम पर? क्यों बार बार हमें यहाँ बुलाया जा रहा है? खातर जमा कराची होती जी. कसली खातर जमा? शेरा मेला तेव्हा त्याच्या अंगावर काही वस्तू सापडल्या. माहित असत केलं असत का तसं? चितोक्या मला माफ कर. तुम भी कोतवाली में उसके खिलाफ फरियाद देती हो तो हम कुछ नहीं कहेंगे. बिल्कुल सही फरमाया आपने हुजूर. शंभुराजांच्या हाती आपलं स्वराज्य सुखरूप सुरक्षित राहणार हे नक्की. नवे शंभुराजे हे स्वराज्य रक्षकच. उद्या आम्ही असू किंवा नसू पण आपला हा स्वराज्य विचार अखंड अबाधित राहणार हे नक्की. एवढा आटापिटा केला तरी महाराजांना पन्हाळ्यावर पाजर फुटलाच पितृप्रेमाचा. आता शंभूराजे येणार रायगड. कोण ती दीड दंडीची पोरगी? तोंड सांभाळून बोल विलास. मी आधीपासून सांगतोय त्या पोरी बद्दल मला अजिबात चांगलं फिलिंग येत नाही. एक रात्र तुझ्याबरोबर त्या घाणेरड्या मॉटेलमध्ये तिकडे राहते. मौका मिळाला की सगळं विसरली. चांगुलपणाचा बुरखा घालून फिरणारी एक घाणेरडी आणि नालायक पोरगी ती. विलास आईच्या मनात राधिका आणि सौमित्र विषयी काहीतरी संशय निर्माण करायचा प्रयत्न करतोय आणि एकदा सौमित्र दुरावला गेला ना की बस आपला फायदाच आहे ना. राधिका एकटी पडे. सॉरी गॅरी, तुझे कुठलेच प्लॅन आता सक्सेसफुल होणार नाहीये. आई आता प्लीज तू आता येत ना उगीच असा अर्थ काढू नकोस की ती कुणाबरोबर तरी म्हणजे सौमित्र वगैरे बरोबर कुठे पिक्चरला गेली असेल. त्यांच्या मनासारखं काहीच घडत नाहीये ना. मुद्दाम कुरघोड्या करणारच. अब आएगा मजा. अब पिक्चर सुरू. अहो तुमचा पहलवान कोण आहे ते कळले आम्हाला. अहो तुमचा पहलवान पहलवान नसून पोरगी आहे हे का सांगितलं नाही आम्हाला? पोरगा पोरगी भेद करू नका असं सरकार आणि शाने माणसं बुंबलून बुंबलून सांगतात. अहो आजकाल पोरी पोरांच्या पुढे निघून गेल्यात. हे बघा आमचा पट्ट्यात तुमच्या पोरगी संघ कुस्ती खेळणार नाही म्हणजे नाही. कुस्ती कॅन्सल झाली ना. मला वाटलं ही कुस्ती होईल तुझं चार चौघात नाव होईल. नाही तारे त्या लाडू संघट तुझी कुस्ती व्हायलाच पाहिजे. हा खेळ सगळ्यांनाच माहिती आहे. हा जोड्यांचा खेळ असतो. इथे जोड्या आहेत सासू आणि सुनांची. आता स्पर्धा म्हणले की निकाल आला आणि निकाल म्हणले की एक विनर तरी नक्की झाला. एनी गेसेस? पुण्याला जाता गेलाय. हो जातो ना. वर्षातून एक फेरी असते. का? हिला घेऊन जातो माहेर. पण साधारणतः ह्यांनी वर्षातून किती वेळा जावं असं खरंच तुम्हाला वाटतं? दोनदा जावं. का? ते एन्जॉय लहान मुलं येतोपर्यंत. त्यांना की तुम्हाला? मला पण. परंतु तुम्हाला या चित्रातलं वैशिष्ट्य माहिती आहे का? एका चित्रात त्यांनी दोन चित्र काढली आहेत. हा उलट केलं की बदक वाटतं.